सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरातील परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याने शेतकरी आता रब्बी ज्वारीची पेरणी करण्यासाठी गुंतलेला आहे. शिवारामध्ये ज्वारीचे एकूण क्षेत्र 53,251 हेक्टर आहे. यापैकी 2,460 क्षेत्रावर पेरणी झाली. तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी आमच्या न्यूज 15 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली. पावसाचं प्रमाण खूप चांगलं आहे, त्यामुळे आज जवळपास 434 मिलीमीटर सरासरी रेनफॉल असताना यावर्षी आपल्याला जवळपास 776 मिलीमीटर पाऊस आज अखेर झालेला आहे, जो की 127% दरवर्षीच्या तुलनेत आहे. पेरणीचा विचार करायचा झालं तर रब्बीचं जवळपास 58,717 हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र आहे, त्यापैकी आज अखेर 2,540 हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. पेरणीची लगभग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु काही ठिकाणी अद्यापही वापसा नसल्यामुळे पेरणीला थोड्या अडचणी येत आहेत. वापसा जसा जसा होईल तसं तसं पेरणी होऊन जाईल. 7 महसूल मंडळामध्येही पेरणी सुरू आहे आपल्या. सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी, अकलकोट, सांगोला, माळशिरस आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय. पाऊस दमदार झाल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचं वातावरण आहे. कुठलं गाव? कोमनाळ. बरं, आपण आता ह्या मंगळवेढा शिवारात आलाय. मंगळवेढा शिवारात आलोय. कशासाठी आला तुम्ही आता? पहिलं घेऊन पेरणी आहे का काय? पेरणी यंत्रासाठी, पेरासाठी आलो. शेत परपंचासाठी आलोय, पैसे पडचाल म्हणून परपंचाला. बरं, आता पेरणीला किती आता दिवसाला तुम्हाला हजेरी? बैला जोडीला आहे का? जोडीला आम्ही 5 चक्रांत काढतो, साधारणपणे 5 चक्र काढतो. बर, ते आम्हाला 4,000 गड्याला 500 म्हणजे असेल 4,500 आम्हाला भाडे मिळते. आता किती दिवस झाले चालू तुमचं असं पेरणीचं? आमचं बघा आता 9 दिवसात चालू झाले. बर, 9 दिवसाला आम्ही सकाळी 5:00 येऊन त्या मालकाचे बेखत घेऊन शेतात जाऊन टिपण येटून भाकरी घासभर खाऊन नादाला लागतो आणि दुपारा 1-2 तास 1 तास सोडतो. त्यानंतर 5-6 वाजता टिपण ते मालकाचे 5 चक्रांत झाले की आम्ही घराला जातो. तसंच एखाद्या वेळेला अडचण पडली तर एखाद्या वेळेला आम्ही त्या मालकाचं 5-4.5 हजार मध्ये सायकरी बिराण काढू शकत असतो. आता किती वर्ष झाले तुमच्याकडे बैलजोडी? माझ्याकडे बैलजोडी आता जवळजवळ 50 वर्षाला बैलजोडी आहे. तुम्ही कुठे कुठे जा, कुठल्या कुठल्या ठिकाणी बाहेर जाता असं पेरायला? बाहेर फक्त कोमनाळ मंगळवेढा. इतर हे मंगळवेढा शिवारात आणि कोमनाळ शिवारात आम्हाला काम भरपूर आहे. प्रत्येक वर्षाला तुम्हाला असते का इथं? प्रत्येक वर्षाला असते. प्रत्येक वर्षाला कमीत कमी मी 100 एकर जमीन पेरतो. बर. आणि पुन्हा कोळपण आणि डुबल. बर, कमीत कमी 100 एकर जमीन मी वर्षाला पेरतोय. आता हे मंगळवेढा शिवारात काय काय कशा कशा पेरणी केली जाते? आता मंगळवेढा शिवारात तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा ज्वारीची पेरतात. ज्वारी पेरायची संपली की पुन्हा हरभरा आणि करडी. हरभर करडी पेरली, कुठे तर वगळे मुठे वगळेने हे असतं असं पुन्हा काय मसुरा कोण घालतंय, कोण जवास पेरतंय, कोण पुन्हा अजून आपलं गहू पेरतंय. आता मंगळवेढा शिवारात चांगला पाऊस झालेला आहे. अजून आता वल आहे का सध्या पेरणीला? अहो अजून आता सध्याला वापसन आहेत, पण आम्ही तसंच पेरतोय. म्हणजे दांडगावान पेरणी चालू आहे. आता टायमिंग संपत आले म्हणून दांडगावान पेरणी चालू आहे. गेल्या 2 वर्षांपासून पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. नदी, नाले, ओढे, विहीर, बोरवेल यांची पाणी पातळी वाढली आहे. सध्या शेतकरी ज्वारी पेरणीच्या मशागती करण्यासाठी कामामध्ये व्यस्त झालेले दिसून येत आहे. पेरणी करण्यासाठी बैलगाडीला 4,500 रुपये भाडे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. 2 बैलजोडी दिवसभरामध्ये 6 एकर क्षेत्राची पेरणी करतात. न्यूज 15 मराठीसाठी औदुंबर ढावे, सोलापूर.